कागलला राजकारणाचा अखाडा असं संबोधलं जातं. कागल तालुक्यात राजकीय पक्षांपेक्षा गटातटाला जास्त महत्व आहे. कागलच्या राजकारणात पक्ष कोणता किंवा पक्ष कोणाचा हे कधीच महत्वाचं ठरलं नाही. महत्वाचं ठरलं ते तिथल्या गटाभोवती फिरणारं राजकारण. नमस्कार, मी सुनंदा नाईक आणि आपण पाहताय तारा न्यूज. आता कागलच्या राजकारणाचा आणखी एक पैलू समोर आला. धक्कादायक बाब म्हणजे राजे समरजित सिंह घाटगे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार यांच्यासोबत जाणं पसंत केलंय. शरद पवारांना रामराम करून अजित पवारांसोबत महायुती केल्यानंतर कागलच्या राजकारणातले हिंदकेसरी समजले जाणारे हसन मुश्रीफ यांनी महायुतीबरोबर लागे बांधे जुळवल्यानंतर महायुतीमध्ये घुसमट सुरूच होती. त्यातच हसन मुश्रीफ यांनी शड्डू ठोकून समोर कोणीही उभा राहू द्या, आमदारकी आपलीच असं म्हटल्यानंतर गेली 7 ते 8 वर्ष भाजपसोबत राहून ज्यांनी प्रामाणिकपणे काम केलं त्या समरजित सिंह घाटगेंची मात्र कोंडी झाली. अनेक नेत्यांनी त्यांचे रुसवे फुगवे काढण्याचा प्रयत्न केला, पण अखेर त्यांनी भाजपला रामराम करत महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. आता येत्या 3 तारखेला सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलंय, कारण कागलच्या गैबी चौकात शरद पवार नेमकी मतदारांना आणि कार्यकर्त्यांना काय हाक देणार आणि कोणता डाव टाकणार हे पाहणं आता कौतुकाचं ठरणार आहे. राजकारणातले मातब्बर नेते म्हणून शरद पवारांच्याकडे पाहिलं जातं. राजकारणाच्या आखाड्यात आपल्या चेल्याला चितपट करण्यासाठी वस्तादाने दुसऱ्या तालमीच्या मल्लाला टिळा लावून मैदानात उतरवण्याचे ठरवलं आहे. त्यामुळे कागलच्या आखाड्यात वस्तादांच्या पट्ट्याविरुद्ध हिंदकेसरी अशी लढत पाहायला मिळणार आहे. कागलच्या राजकारणात प्रभावी असे 4 गट आहेत: हसन मुश्रीफ, संजय मंडलिक, संजय बाबा घाटगे व समरजित सिंह घाटगे. या 4 गटात कागलची राजकीय कारकीर्द विभागली गेली आहे. अशातच आता राजे समरजित सिंह घाटगे यांनी घेतलेल्या निर्णयाला राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार कशा पद्धतीनं कलाटणी देतात आणि कागलच्या राजकारणाचा इतिहास पुन्हा एकदा बदलवतात का हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे. अशाच ताज्या अपडेटसाठी आणि घडामोडींसाठी पाहत रहा तारा न्यूज.